ही थेट दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील यांची. आजपासून जरांगे उपोषणाला बसणार आहेत. आता जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर उपोषण सोडणार नाही असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केलेला आहे. सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, काल ती डेडलाईन संपली, त्यामुळे आजपासून आता राज्यभरातला मराठा आक्रमक होणार, मात्र हे आंदोलन शांततेत होणार असंही याआधी जरांगे यांनी सांगितले. Z24 असून ही थेट आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य मनोज जरांगे यांची. मनोज जरांगे पाटील 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र आजपासून जे उपोषण सुरू होईल ते अत्यंत कठोर असेल. अन्नत्याग, पाणी सुद्धा पिणार नाही आणि कुठल्याही वैद्यकीय सेवा सुद्धा घेणार नाही असंही जरांगे यांनी या आधीच जाहीर केलेलं आहे. गेल्या वेळच्या उपोषणावेळी त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या होत्या, मात्र यावेळेला आपण त्या सेवा सुद्धा नाकारतो असं या आधीच जरांगे यांनी सांगितलं. 11 प्रेशन खरोखर मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री साहेब हे जरांगे पाटील, कालपासून काही सरकारने प्रयत्न केले नाहीत का गिरीश महाजनांचा प्रश्न आला, तुमची काही बातचीत झाली नाही का? थांबा असे सर्व बघा, अरे सोड ना, मी धरतो ना. तर 11 वाजता पत्रकार परिषद जरांगे घेणार आहेत. मात्र जरांगे पाटील, कालपासून सरकारनं काही प्रयत्न केले नाहीत का तुम्ही संपर्क करण्याचा? गिरीश महाजनांचा तुम्हाला फोन आला होता पण उचलू शकला नाही, नंतर काही बोलणं झालं का? नाही नाही, नंतर धावपळीत नाही झालं. परंतु काय विषय काय असणार आहे? आरक्षणाच्या बाबतचं काय पत्र नसणार आहे? जे आर घेतलेल्यांचा मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबत दुसरं काय असणार आहे? त्यांच्या बोलण्या, त्यांची विनवणी सुरू आहे का? फोनच नाही ना परत त्याच्यानंतर. तुम्हाला परवा दिवशी गिरीश महाजनांचा फोन आला होता पण तो उचलला गेला नव्हता, पण नंतर काही बोलणं झालं का तुमचं? नाही नाही, उचलला होता, उचलला नाही, मित्राकडे होता ना माझ्या, मला सगळं माहिती. ते मी लोकांना भेटण्याच्या याच्यामध्ये त्यानंतर लावू म्हणलं, परत त्यांचा आला नाही. मग काल दिवसभर कार्यक्रमातच गेला. काय असणार आहे असं म्हणतो मी, नुसतं बोलायचं असणार आहे का? तुम्ही जी आर घेतला म्हणून थोडी सांगणार होती किंवा कायदा पारित झाला म्हणून थोडी सांगणार, तसं लगेच उठली होत. काल संवैधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसमक्ष छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही आरक्षण देणार, तरीही मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम आहे. त्यांचा आम्ही सन्मान करतो, कधी पण तोंडापुरतं नाही बोलत, आम्ही सन्मान करतो, ते चांगले पण आहेत. आता त्यांना कोण देऊ द्याय नाही हे आम्हाला आज दिवसभर शोधावं लागत आहे का काय का? आमच्या अशात पिढ्या जात्या शोधायला काही दोन पाठीमागच, त्यांना कोण देऊ द्याय नाही की काय? कारण त्यांनी शब्द दिला की पाळतेत ही त्यांची राज्यात ख्याती. आता त्यांनी जी काल शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो, कौतुकही करतो, आदरही करतो. परंतु आमच्या लेकरा बाळांच्या सुद्धा विषयाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता नाही येणार. आरक्षण निघालो, निघालो. आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसले पाहिजे. मागच्या 2 वेळेस दिलेले आरक्षण एकदा उच्च न्यायालयाने तर एकदा सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करतो. पण जे टिकणारच नाही ते देणार, ते उच्च न्यायालयात नाही जाणार तर कुठे जाणार? बाकीच्यांना कशातून दिलं? त्याच्यात मराठ्यात निकषात बसतो का नाही बसत? सगळे निकष पार केले का नाही मराठ्यांनी? आणि मग काय अडचण आहे? कशाला कायदा सांगता बार बार तुम्ही? मुख्यमंत्री आहेत आरक्षण देऊ, मात्र त्यांचे मंत्री शिवतारे आहेत, ते म्हणतात हे शक्य नाही, कुणबीतून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही. त्यांचेच मंत्री शिवतारे म्हणतात. कसं शक्य नाही ते सांगा ना, बाकीच्यांचं कसं काय शक्य झालं? माळी बांधवांचा व्यवसाय काय आहे? कुणबी बांधव, मराठा बांधव, विदर्भातल्या यांचा व्यवसाय काय? कशाच्या आधारावर दिलं हे आम्हाला विचारायचं? दुसऱ्यांनी कसं असेल तर तेव सांगा.
त्यांनी कशात आम्ही बसतोय का आम्ही सांगतो तुम्हाला कारण काय बाकीच्यांना किती कागदपत्र दिले किती समित्या नेमल्या आम्हाला किती समित्या द्यायच्या तुम्हाला तुमची समिती आताही काम करती तुम्हाला 30 दिवसाचा वेळ होता 40 दिले आज 41वा दिवस आहे तरी पण सरकार काय काम करते गिरीश महाजन आज उद्धव ठाकरे म्हणाले की जरांगे पाटलांनी भाजपवर विश्वास ठेवू नये म्हणून आरक्षणाबाबतीत नाही नाही आता हे बघा ते त्यांचा राजकीय बोलते ते एकमेकाशी त्याबद्दल आम्ही त्याच्यात काय बोलू इच्छित नाहीत पण आमचे सगळ्यांबद्दलच प्रामाणिक इच्छा आहे मुख्यमंत्री साहेबांबद्दल सुद्धा आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल पण आहे पण मुख्यमंत्री साहेबाला कोण देऊ द्या नाही कोण देऊ द्या नाही काय कारण काय न देण्याचं याचा शोध काय ही बघायला पाहिजे ते काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मुंबईला गेले छत्रपती संभाजीराजे केला नाही आज डेडलाईन संपली तरी संपर्क सरकार निरुत्साही दिसतंय मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये असं म्हणावं लागेल कारण 30 दिवस मागितले तुम्ही गिरीश महाजन साहेब तर 15 दिवस द्या म्हणले होते तरी देतो आणि तुम्ही आता मुंबईला चला 2 घंट्यात आणून सोडतो तुम्हाला नेतो सुद्धा मीडिया समोर झालेले म्हणलं मी येत नाही मुंबईला मुंबईला काय तरी आपण चर्चा करून 15 दिवसात मार्ग काढू आजचा 41वा दिवस याचा अर्थ काय आम्हाला आमचे लेकर बाळ महत्वाचे आंदोलन राज्यात शांततेत सुरू आहे मायबाप मराठ्यांना आवाहन करतो शांततेत आंदोलन करायचं फक्त आपल्या कुणी असं उग्र आंदोलन करायचं नाही कुणी आत्महत्या करायची नाही हे कसं मिळत नाही ते आपण बघू आजपासून या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आपल्या जातीवरती अन्याय होऊ नये म्हणून मी आज उपोषणाला बसतोय जातीसाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी काळजी करू नका फक्त कोणी आत्महत्या करायची नाही उग्र आंदोलन करायचं नाही सरकार छत्रपती संभाजीराजे आपल्या भेटीला येतात 12:30 येणार राजे आमचे दोन्ही राजे येतील येणार आम्ही असं कसं म्हणणार आम्ही आशीर्वाद घेऊ त्यांच्यावर सरकारनं जे जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला जे हवं ती मिळालेलं नाहीये आणि अशा मध्ये समाज आक्रमक होतोय नेत्यांची गावबंदी केली काही ठिकाणी असं म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आम्ही रद्द करू असे सोशल मीडिया व्हायरल होत आहेत आणि सर्व जगाला दाखवून देऊ की मराठ्यांची ताकद काय आहे म्हणजे अशा प्रकारचे आक्रमक स्वरूप जे आहे ते समाज धारण करतोय मात्र सरकारला या आक्रमकतेचं काही गांभीर्य नाही का सरकारला या आक्रमकतेचं गांभीर्य नाही मला एक सांगा दादा आक्रमक कुठं व्हायला लागले हे घर आहे उदाहरणार्थ एखादा माणूस येतो म्हणतो येऊ नको मला तू मी आल्यावर आक्रमकच होणार ना ते समोर तुम्ही येऊ नका ना आमच्या दारात आम्ही तुमच्या दारात आलो का आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्ही आमच्या दारात यायचं नाही विषय संपला गावबंदी कुठे त्यांना त्यांनी यायचंच नाही आमच्या दारात आम्ही तुमच्या दारात येत नाही कालचं मुख्यमंत्र्यांचं जे आवाहन होतं ते एक भावनिक होतं छत्रपती शिवाजी महाराजांची साथ घेत त्यांच्या समोर शपथ घेत त्यांच्या मूर्तीजवळ जाऊन पाया पडणं त्याचा एक दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही कुठेतरी तुमचं आंदोलन मागे घ्यावं हे पण त्यातनं एक अप्रत्यक्ष मागणी मुख्यमंत्र्यांची होती आणि म्हणूनच त्यांनी दिलं कसं बघता तुम्ही या भावनिक आवाहनाकडे आता ते तसं नाही म्हणणार म्हणजे खात्रीने सांगतो ते बी असो किंवा सरकार पण असो ते म्हणणार नाहीत मागे घ्या कारण त्यांना वेळ दिला आमरण उपोषण स्थगित करून त्याचं साखळीत रुपांतर केलं होतं आणि त्यांना हे माहित होतं की 30 दिवस न दिल्याच्या नंतर आपण जाहीर मीडिया समोर सांगितलं होतं मी आमरण उपोषण पुढे परत करणार तुमच्याकडे त्या क्लिप उपलब्ध आहेत मी कठोर करीन हेही त्याच वेळेस सांगितलं होतं मी 41वा दिवस साहेब 11 दिवस एक्स्ट्रा झाले तरी हालचाल नाही त्याच्यामुळं त्यांचं भावनिक साधेचा त्यांच्या शब्दाचा 100% आम्ही आदर केलेला सन्मान करतो पण त्यांनी शब्द खरं करणं गरजेचं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः यांनी सगळ्यांनी बसून हा मार्ग आता तातडीनं काढला पाहिजे लगेच सरकारला तुम्ही जी 40 दिवसाचा वेळ दिला होता त्या दरम्यान सरकारच्या वतीने किंवा समितीच्या वतीने तुमच्याशी किती संपर्क झाला नाही एकदा पण एकदा फक्त जालन्याला बैठक होती मला वाटतं 12 तारीख होती अंदाजे त्यावेळेस विभागीय आयुक्त साहेबाचा तिथं फोन आला होता की आपले लोक तिथं पाठवत आहेत असले बघा आमचे अभ्यास गेले होते आपण उपोषण करताय आंदोलन करताय सरकारला मग याच्यात गांभीर्य वाटत नाही की तुमच्याशी संपर्क केला पाहिजे चर्चा केली पाहिजे नाही ते तर सत्यच आहे गांभीर्य असतं तर 41वा दिवस उगला नसतं मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी आड पडतंय 100% खरं दिसतंय कारण मोदी साहेबाला आम्ही विनंती केली होती कारण आम्ही ते त्यांना गोरगरिबांची जाण आहे आणि आम्ही त्यांना हाक दिली होती की राज्य सरकारला सांगा गोरगरिबांच्या लेकरावर खूप वेदना आहेत त्यांनी आतापर्यंत सांगितलं नाही याचा अर्थ गांभीर्य नाहीये सरकारमध्ये अजित पवार म्हणतात की आम्हाला आरक्षण नकोय शिवतारे म्हणतात आरक्षण देता येत नाहीत राणे म्हणतायत की आम्हाला आरक्षण नकोय शान नकोय ना सरकारमधूनच तुम्हाला विरोध होत आहे कसं बघता घेऊ नका म्हणा
जे गोरगरिबाला घ्यायचे ते घेतील. 10-15 जण नाही म्हणलं थोडं जमतंय. सगळं कोपरा ना कोपरा मराठ्यांचा आरक्षण पाहिजे. काय विषय मोठा आहे? शेतीला फक्त कुणबी येऊ शेती सुधारित शब्द झालाय शेती. मग काय शेत्या सोडून देणार आहेत का तुम्ही आता तुमच्या हा तुमची ज्या शेतावर घरं बांधलेत बंगले बांधलेत ते बंगले सोडून देणार आहे का? उचलून घ्या धरणार आहेत जशी हाताने वर जमिनीपेक्षा. कुणबीचा अर्थ सुधारित शेती झालाय. तुमच्या शेतीवर तुम्ही पाय ठेवून चलू नका. मग तुम्हाला एवढी लाज वाटते त्या शब्दाची? ज्या मायभूमीवर देश जगतो आपलं कुटुंब जगत काही बरळ ते तू गजामध्ये तिकडे. आरक्षणाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यावर विश्वास व्यक्त केलाय. आपण आपण असंही म्हणला की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना बोललं पाहिजे. पंतप्रधान उद्या शिर्डीमध्ये आहेत. कोणी जारीतले शुक्राचार्य आहेत का मुख्यमंत्र्याला विरोध करत? हे उद्या 100% पण मोदी साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही हा विषय खूप गंभीर आहे आणि संख्या ही खूप आहे समाजाची. मग इतक्या प्रचंड मोठ्या संख्येच्या समाजावर जर तुम्ही दखल घेणार नसाल तर पूर्वी जे आम्हाला वाटत होतं की तुम्ही गोरगरिबांची दखल घेताय पंतप्रधान साहेब. गोरगरिबांचे प्रश्नाची जाणे ते कुठंतरी बारीक पण वाटायला लागलं आम्हाला की आपण 7 दिवस झालं म्हणलेलो त्यांना. आतापर्यंत सरकारला कसलीच त्यांची सूचना नाही. त्याचा अर्थ गोरगरिबाची खरंच ते दखल घेतायत का? थोडी शंका यायला लागली. बाकी काही नाही ते येत आहेत त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार? सोशल मीडियावर काय विरोध होतोय? तुम्ही काय आव्हान करा सोशल? तुम्ही काय त्या समर्थन? मी आव्हान करणार कोण नाही. म्हणजे तो समाजाचा विषय ते माझा विषय थोडा आहे किंवा मी थोडं ते डिक्लेअर केलेलं आहे. समाज मालक येतो त्याला कोण रोखणार? आरक्षणाबाबतीत मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान यांनी चर्चा केली पाहिजे एकत्र बसून. आपलं काय वाटतं? आरक्षण मराठ्यांना भेटावं याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. हो पंतप्रधान साहेबाला बैठक घ्यायची गरजच काही. फोन लावला घे तुम्हाला सांगतो सांगते का आरक्षण येते. त्यांनी फक्त एक फोन करून देऊ तिथून आरक्षण देऊन टाका. बंगाट पळत नंतर वरील कागद घेऊन शपथ सांगतो. त्यांनी शपथ वाहिली मी शपथ होऊन सांगतो. मोदी साहेबाचा नुसता येते काल फोन येऊन द्या. 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री जर कागद 4 रोज तरी धन आला तिथून बोल. मराठ्याला आरक्षण डिक्लेअर ब्रेकिंग न्यूज सगळ्या दणादणा देश. त्याला टाइम नाही का करून गोरगरिबावर लक्ष द्यायला? मुख्यमंत्र्यांना तेच कारण असेल ना. म्हणजे तुम्ही जसं म्हणता तसं काय अडचण काय येत असेल मुख्यमंत्र्याला अंदाज? नाही अडचण असल्याशिवाय शक्यतो मी काय त्यांचा नाही पण तळमळ पाहता काहीतरी हाय कुणीतरी विरोध काहीतरी आत शिजत आहे. नसता त्यांनी छत्रपती शपथ वाहिली नसती काहीतरी आत शिजत. पेपरला ईडब्ल्यूएस 100% त्यांनी 40 दिवस घेतलेच नसते. म्हणजे कुणाचा तरी आहे आहे. मी शब्द असले कधीच बोलत नाही. 100% आहे. कोण आहे बघू बघूया. तुम्ही सांगणार नाही? शोधतोय आणि शोधलाय जवळपास. बघू थांबा थोडं थोडं थांबा. शोधलाय सुद्धा. धन्यवाद दादा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोन केला की तातडीनं आरक्षण दिलं जाईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना कुणीतरी थांबवतंय अडवतंय असाही अशी एक शंका यावेळेला जाणून घ्यायची. आजपासून तुम्ही आंदोलनाला सुरुवात करताय काय सांगा? बोला. चालेल. मी सरकारला वेळ दिला होता 30 दिवसाचा. आता आपण 41 दिवस झाले. आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान केला होता त्यांच्या शब्दात. त्यांनी 30 दिवस मागितले आम्ही 40 दिवस दिले. त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज दिवसभर बसून किमान द्यावं. मात्र आंदोलन काही थांबत नाही. तुमचा मान सन्मान मुख्यमंत्री साहेबाचा सरकारचा आम्ही केलाय. याच्यापेक्षा आम्ही काय करू शकतो गोरगरीब मराठा समाज? पण आमच्या लेकराचा अन्याय आम्हाला तर सहन होत नाही. त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आमचा हक्कच असणारं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे देण्यासाठी तुम्ही मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. बस मुख्यमंत्र्यांनी एक भावनिक साथ घातली. शिवाजी महाराजांची शपथ सुद्धा घेतली आणि तुम्ही आंदोलन करू नये अशा पद्धतीची ही साथ होती. नाही 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 हे बघा साथ घातली. आम्ही मागं सरकारला असतो पण इथं लेकरा बाळाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या कोटी ना कोटी आम्हाला कोणी अधिकार दिला मागं सरकण्याचा? नाही. या मायबाप समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे यासाठी तुम्ही त्याचा आदर करतो. तुम्ही शपथ वाहिली त्याबद्दल. परंतु आमच्या लेकरा बाळांच्या हातातलं आणि नशिबातलं तेही गेलं नाही पाहिजे. कारण त्यांच्या वेदना आम्हाला आईबापांना आता सहन होत नाहीत. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आमची मागणी सोपी आहे शपथ व्हायची. त्यापेक्षा तुम्ही जर दोघं तिघं बसलात दोन उपमुख्यमंत्र्यांनी एक 0 मिनिटात. तुम्ही तुमच्या बोलण्यात एक जाणवलं कुणीतरी मराठा आरक्षणाला आडकाठी आणताय. सरकारमधलंच कुणीतरी आणताय का? मधलं सरकारमधलंच. बाहेरचं काय आला? बाहेरच्याला कोण घेणे? त्यांच्या त्यांच्यातच जे
100% मस्त आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. पण कोण असावं बघूयात ना आता. चाललंय बरं बरं शेवटचा सहन होतंय बघू. बरं आता आरक्षण तुमचा निर्वाणीचा लढाय, अन्न औषध सगळ्याच गोष्टीचा त्याग करणार आहात. हो केला, चाललो आता मी बसायला लगेच. तुम्ही बांधव भेटले म्हणून मा कसं आहे लोक म्हणत येत बाबा तिकडं म्हणजे काही काय मत असते टाईम ते माझ्या का टाईम टेबल काही नाही आलेत ना बिचारे उन्हात आणत. चला मी उन्हात आणतला जे तुम्ही उन्हात आणतले. बरं कोणी काय प्रयत्न म्हणजे प्रयत्न तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न होतो? याचा प्रयत्न विरेत न करते फोन पण काय हल करते याचा मी लागणार काहीच होय ना. आरक्षणासाठी करतेत का उगाच माझ्या संघा पाहण्याला करतेत काय मला मिळ लागणार. तिथे मग कागद असतात बटकून टीवीला आला असतात टीवीला सगळ्या जुन्या कळतील तेच कसं काय कळणार. बरोबर आहे का नाही? त्यांना उलची काही कुजबूज चाली की लगेच कळते दणक्यात मला विचारायचे ती अरे तिकडे असं चाललंय आणि त्यांना फोन करायचा समजा आरक्षण मिळालंय म्हणून करायचं मिळायला माहित व्हाय ना वय दुसऱ्याच काहीतरी आपलं का पाहण्याचं. ठाकरे म्हणतात विश्वास ठेवू नका भाजपवर तुम्हाला सल्ला दिला. हे बघा मी सगळ्या पक्षाचा आदर करतो मी पहिल्यापासून सांगितलेलं आजच नाही पहिल्यापासून जीव विरोधात बोलून त्याला सोडित नाही असं आपलं एक ख्याती त्याच्यामुळं त्यांचा आता ते आमच्या पाठिंबा देत आहेत आम्हाला आम्ही घेतला पाहिजे. सगळ्याच पक्षांनी दिलाय सत्ताधाऱ्यांनी दिलाय ना त्याचा अर्थ पाठिंबा दिलाय ना म्हणून 40 दिवस दिले होते ना आम्ही त्यांना सगळ्यांचाच पाठिंबा आहे त्याबद्दल सगळ्यांचेच आम्ही आभार आहेत. फक्त आम्हाला आरक्षण मिळू तर असे संघ राहा सत्ताधाऱ्या. शेवटचा प्रश्न विचारतो किती दिवस चाललो आता हा लढा? जिवंत आहे तोपर्यंत. तुम्ही स्वतः सगळे नागरिक? मी स्वतः. आणि यश मिळेल वाटतंय चित्र दिसतंय? सोडणार नाही त्याशिवाय. माझ्या हातात जेवढे तेवढे मी समाजासाठी करणार आहे. माझ्या हातात एक आहे मी माझ्या समाजासाठी माझं जीवन अर्पण करू शकतो माझा जीव अर्पण करू शकतो जीवाची बाजी लावून लढू शकतो तेवढं मी समाजासाठी करायचं द्यायचं त्यांच्या हातात आहे. माझ्या नाही लढणं माझ्या हातात आहे आणि मी छातून छाती ठोकून सांगतो मी लढायला तयार आहे जातीसाठी. ही निर्वाडीची लढाई ते सांगतायत आता माघार नाही जीव जाईल अथवा आरक्षण मिळेल असं ते स्पष्टपणे सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक स्वामी विशाल करोळे झी मीडिया अंतरवाली सराठी. तर मराठा आरक्षणासाठी आता निर्वाणीचा लढा सुरू झालेला आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात त्याआधी झी 24 तासवर एक्सक्लुसिव्ह बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना कुणीतरी अडवतंय हे आरक्षण लवकरात लवकर दिलं जावं जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक फोन केला तर हे आरक्षण लगेचच मिळेल असंही यावेळेला जरांगे म्हणाले. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.